जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते एस टी बी टीची बियाणे लागवडीला अजून कृषी विद्यापीठाने परवानगी दिली नाही राळेगाव तालुक्यात शेतकरी संघटनेने एस टी बी टीची लागवड करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले वन टू बियाणे येऊन चौदा वर्षांचा कालावधी झाला आहे सुधारित बियाणे न आल्याने कपाशीवर का गेल्या काही वर्षांपासून बोंड अळी आक्रमण करीत आहे शेतकऱ्यांकडून एस टी बी टी वानाची मागणी करण्यात येत असताना त्याला मान्यता देण्यात येत नाही शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे या मागणीसाठी राळेगाव तालुक्यातील सायखेडा येथे राजेंद्र झोटीक यांच्या शेतात एच टी बी टी बियाण्यांची लागवड करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले शेती आमची काय पेरावे त्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिले आहे केंद्र व राज्य सरकारच्या घोळात एच टी बी टी बियाणे उपलब्ध असताना त्याला परवानगी दिली जात नाही चोर मार्गाने बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे एस टी पी टीच्या परवानगीसाठी शेतकऱ्यांनी पेरणी करून आंदोलन केले यावेळी शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित होते मी शेत सर्वे नंबर सत्तावन्न बटे एकमध्ये मी तीन एकरमध्ये एस टी पी टी लागवड केली आहे वावर माझा आहे कोणतं बियाण लावता हा माझा अधिकार आहे स्वतंत्र भारताचा नागरिक आहे घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्याचा मी वापर करून सरकारने जरी कायदा तयार केला असेल पर्यावरण कायदा तो कायदा मोडून मी माझ्या शेतात एस टी पी टी लागवड केलेली आहे शासन मला जे काही सजा द्यायला तयार करेल मी ते भोगायला तयार आहो चाळीस माझी आहे पावर माझी आहे वावर माझा आहे वा। मी कृषी विभागाला पत्र देऊन कळवलं होतं आणि जाहीरपणे मी लागवड करत आहो मी लावत असलेलं बियाणं त्यांनी शॅम्प सॅम्पल मला मागितलं असतं तर मी ते शॅम्पल त्यांना दिलं असतं मी माझ्या मला जे बियाणं मिळालं ते पैशाने मिळालेलं आहे माझं त्यांनी माझ्या हातातलं बियाणं हिसकून त्यांनी माझं काही नुकसान पण केलं मी आज दळश शासनाचा मी निषेध करतो काय ना आपलं माझं नाव मी माझं नाव राजेंद्र राज्याचा अहवाल असा आहे जे जे सरकारने जो आयोग नेमून याची तपासणी केली केंद्र शासनातर्फे जवळजवळ पंधरा टक्के बियाणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लाख हेक्टर कापसाचा पेरा होतो देशातला तेहत्तीस टक्के पेरा महाराष्ट्रात होतं त्याच्यातला पंधरा टक्के म्हणजे जवळजवळ साडेसहा ते सात लाख म्हणजे चौदा लाख पाकिटं आज एस टी बी टीचे चोरीच्या मार्गानं शेतकरी मजबूर होऊन लावत आहे तर सरकारने ह्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर शेतकऱ्यांना याची किती मोठी गरज आहे हे लक्षात येत आहे एस टी बी टी बियाणं लावलं या बियाणाला परवानगी द्यायचे अधिकार केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याला आहे दुर्दैवाचा भाग असा स्वदेशी म्हणणारी माणसं यांच्याच ब पक्षातल्या घटक संघटनांचा उदाहरणार्थ किसान संघ म्हणजे कुऱ्हाडीचे गांडे गोतास काळ किंवा जे म्हणून पर्यावरणवादी आहे तथाकथित किंवा जे स्वदेशी जागरण मंच आहे हे त्याला निरर्थक विरोध करतात त्या परिणामाची जाणीव आम्हाला आहे कारण आम्ही हे सगळं भोगतो ज्या नवं तंत्रज्ञानाच्या लॅब्समुळे किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या न उपलब्धतेमुळे आज पिकामध्ये वाढ झाली नाही आणि गुलाबी बोंडळींनी शेतकरी त्रस्त आहे उत्पादन कमी झालं खर्च भरून निघेल एवढे रास्तभाव मिळत नाही आणि म्हणून आपण बघतो एका दाण्याचे हजार दाणे करणारे शेतकरी गुन्हाकार करणारे शेतकरी शेतीत बचत नाही खर्च भरून निघेल एवढे रास्तभाव मिळत नाही तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाही बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही म्हणून ज्याला वर्हाड सोन्याची कराड म्हणतो असा अमरावती विभाग आणि गांधीबापूचा वर्धा जिल्हा या बारा बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे हे आम्हाला सत्र संपवायचं आहे आणि म्हणून आम्ही आज कायदा हातात घेऊन सविनय कायदेभंगाचं आंदोलन राजरोसपणे केलं आहे आणि आम्ही जी शिक्षा होईल ती भोगायला तयार